YouTube करांनो फुकट टीव्हीच्या सबस्क्राईब बटणावर क्लिक करा आणि मग बेल आयकॉन म्हणजेच घंटेच्या निशाणीवर क्लिक करा आणि प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन थेट मिळवा. मी माझ्या काही मित्रांना घेऊन कोकणात गेलो होतो आणि त्या दिवशी संध्याकाळी मुरुडचा समुद्र दाखवायला त्यांना नेलं होतं. समुद्रावर धमाल करून निघेपर्यंत रात्रीचे 8 वाजले. मुरुडपासून आमचे गाव साधारण 10 किलोमीटरवर होते आणि मुरुड किनाऱ्यापासून हम रस्त्याचा एसटी थांबा हा चालत 20 मिनिटांवर होता. काळोख पडायला सुरुवात झाली होती आणि आमच्याकडे एका दोघांकडेच टॉर्चवाले मोबाईल होते. इतक्यात मुरुड गावामधून एक रिक्षावाले काका बाहेर पडताना दिसले आणि आम्ही त्यांना अंजारल्याला सोडाल का विचारले, पण ते म्हणाले फक्त 2 सीट आहेत आणि आमच्यातले दोघे रिक्षात बसून पुढे निघाले आणि उरलेले आम्ही दोघेजण चालत एसटी थांब्याकडे निघालो. गावाकडे गेल्यावर काळोख या शब्दाचा अर्थ अगदी नीट समजतो. रातकिड्यांचा आवाज आता चांगला जोर धरू लागला होता. आम्ही एक छोटा पूल पार करून जात असताना आमच्या समोरून काहीतरी काळपट रंगाची गोष्ट पटापट पुढे जाताना दिसली आणि झाडीत दिसेनाशी झाली. आम्ही पटापट पावलं टाकत एसटी थांब्यापर्यंत आलो. साधारण 9:15 वाजले असावेत. इतक्यात आमच्या गावच्या दिशेला जाणारी एक एसटी आली आणि आम्ही एसटीत शिरलो. एसटी सुरू होते ना होते तोच पुन्हा रस्त्याच्या कडेच्या झाडीतून काहीतरी काळपट गोष्ट पटापट बाहेर येताना दिसली, पण काळोख असल्याने ते नक्की काय होते त्याचा पत्ता लागत नव्हता. इतक्यात ड्रायव्हरने स्पीड मारला आणि एसटी मजल दरमजल करू लागली आणि प्रवास सुरू झाला. मी मित्राला विचारलं, अरे पाहिलंस का ते काय होतं? मित्र हो म्हणाला आणि म्हणाला, पाहिलं पण आणि ते काय होतं ते पण मला माहिती आहे. मी म्हटलं, काय होतं? तसा तो मित्र म्हणाला, पण त्याआधी तुला एक घडलेली गोष्ट सांगतो, मग तुला लक्षात येईलच ते काय होतं. मी हो म्हटलं आणि तो सांगू लागला. काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी आमच्या गावाला म्हणजेच मालवणला गेलो होतो. मालवण हे माझं आजोळ आणि मस्त कौलारू घर आणि आजूबाजूला 100 गुंठ्यात पसरलेली माडपोफळ्यांची वाडी आणि काजूच्या बागा, असं एकंदरीत तिथलं वातावरण. तिथल्या घरात आजोबा आणि आजी दोघंच राहायचे आणि आमचे बाकी कुटुंब मुंबईला असायचे. मालवणच्या घरात आजी आजोबांशिवाय तिथे अजून एक व्यक्तीचा वावर होता, तो म्हणजे आमचा गडी धोंड्या.
धोंड्या साधारण 70-75 वर्षांचा होता, पण तरीही लहानांपासून मोठ्यांपर्यंत गावामध्ये त्याला सगळे एकेरी नावानेच हाक मारत. तो घराबाहेरील वाड्यात राहत असे. वाडा म्हणजे मुख्य घराशेजारी बांधलेली साठवणीची किंवा अडगळीचे साहित्य ठेवण्याची जागा, जसं की फुटकी कौलं, सरपण इत्यादी. परसात उगवलेले अनावश्यक गवत कापणे, घराची झाडलोट करणे, माडावर चढून नारळ काढणे इत्यादी कामं करण्यात धोंड्या तरबेज होता. आजोबांचे गावात कुठेही काम असले की धोंड्या त्यांच्यासोबत जात असे. कामाबद्दल त्याची कधीच तक्रार नसे. फक्त धोंड्याला एकच वाईट सवय होती, ती म्हणजे माडी पिऊन काम करण्याची. एक दिवस असेच धोंड्या माडावर चढताना पाय घसरून खाली पडला, पण वाढलेल्या गवतात पडल्यामुळे फारसा लागला नाही, फक्त मुका मार लागला. पण आजोबा त्या दिवशी त्याच्यावर जाम वैतागले आणि त्यांचा वाद इतका विकोपाला गेला की धोंड्यानी आजोबांचे काम सोडून दिले आणि तो निघून गेला. योगायोग असा की त्याच दिवशी आजोबांची एक सोन्याची चैन, जी ते रोज वापरत, अचानक चोरीला गेली. त्यांनी परसातल्या विहिरीवर आंघोळीला जाताना बाजूच्या दगडावर ती चैन सवयीप्रमाणे काढून ठेवली होती, पण आंघोळ झाल्यावर ती सोन्याची चैन तिथून गायब झाली होती. आजोबांचा त्याच सकाळी धोंड्याशी वाद झाला होता, त्यामुळे त्यानेच रागाच्या भरात हे केलं असावं असं आजोबांनी आमच्यासमोर बोलून दाखवलं. पण आजोबा विहिरीवर आंघोळीला गेले असताना तिथे कोणीच फिरकलं नव्हतं हे मी पाहिलं होतं. मग सोन्याची चैन गेली कुठे? दुसरा दिवस उजाडला. बघतो तर धोंड्या परत आला होता आणि आजोबांची झालेल्या वादाबद्दल माफी मागत होता. आजोबांनी त्याला सोन्याच्या चैनीबद्दल विचारलं तर त्याने ती घेतली नाही असं तो म्हणाला. फार आधीपासून तो आमच्याकडे कामाला असल्याने त्याच्यावर अजून आळ घेणं आजोबांना योग्य वाटलं नाही. पुन्हा काही दिवस निघून गेले आणि एक दिवस आजोबांची कपाटाची किल्ली घरातून गायब झाली. आता मात्र आजोबांनी त्यांच्या एका हुशार मित्राला पाचारण केलं, ज्यांना गावात नाना म्हणून लोक ओळखत. नानांनी बरोबर पंचांग आणलं होतं. दुपारी एकत्र जेवण वगैरे आटोपून आम्ही आजोबांच्या खोलीत बसलो होतो. नानांनी पंचांगात दोन्ही वस्तू चोरीला गेल्याची तारीख नमूद केली आणि आश्चर्य म्हणजे दोन्ही गोष्टी अमावस्येला चोरीला गेल्या होत्या. कागदावर काही आकडेमोड लिहित त्यांनी आजोबांना सांगितलं की निश्चिंत रहा, तुमच्या दोन्ही वस्तू घराच्या आसपासच आहेत, पण त्या कोणी घेतल्यात ते आत्ता सांगता येत नाही. तेव्हा पुढची एक चोरी आपणच घडवून आणूया, मगच चोर कोण ते समजेल. आणि पुढच्या अमावस्येला आजोबांनी एक सोन्याचे पाणी चढवलेली अंगठी मुद्दाम विहिरीच्या बाजूला नेऊन ठेवली आणि आम्ही घरातून हा सगळा खेळ पाहत होतो. संध्याकाळपर्यंत ती अंगठी तशीच तिकडे होती, पण मध्यरात्र व्हायला असताना परसात एक काळपट काहीतरी शिरताना आम्ही पाहिलं आणि त्या आकृतीने ती अंगठी उचलली आणि पुन्हा आल्यामार्गी ती काळपट आकृती परत गेली. मी आजोबा आणि नाना हा सगळा प्रकार पाहत होतो. आता चोर कोण होतं हे समजलं होतं, फक्त शहानिशा करणे तेवढे बाकी होते. दुसऱ्या दिवशी सकाळी नाना आम्हाला अंगणातल्या कोंबडीच्या खुराड्याकडे घेऊन गेले आणि दार उघडून आतल्या कोंबड्यांना मोकळे केले, पण कोंबडा बाहेर येण्यास तयार नव्हता. त्याला आत हात घालून नानांनी बाहेर काढले आणि आजोबांनी
खोराडे चाचपडून पाहिले तर सोन्याची चेन, कपाटाची चावी आणि सोन्याचे पाणी चढवलेली अंगठी या तीनही वस्तू खोराड्यात सापडल्या. नाना म्हणाले, हे कोंबडं तुम्ही केव्हा घेतलं? तर आजोबांनी एका अनोळखी इसमाकडून ते काळं कोंबडं जत्रेत कमी भावात विकत घेतलं होतं असं सांगितलं. पुढे नाना म्हणाले, हे कोंबडं एखाद्या पिशाच्याच्या प्रभावाखाली या चोऱ्या करत आहे आणि त्या पिशाच्याला तो जत्रेत तुम्हाला भेटलेला इसम नियंत्रित करत असावा. तेव्हा आता हे काळं कोंबडं गावच्या वेशीबाहेर लांब सोडून द्या. आणि आजोबांनी तसं केलं आणि त्यानंतर मात्र होणाऱ्या चोऱ्या थांबल्या. असं म्हणून तो गोष्ट सांगायचा थांबला. आणि एका एसटी थांब्याला आमची एसटी थांबली आणि आत एक घोंगडी पांघरलेला इसम चढला ज्याच्या हातात एक कोंबडा होता.